पूर्वोदयात भाजप आमदार सुरेश धस यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मोठा दणका दिलाय. न्यायालयाने आमदार सुरेश धस यांच्यासह 38 जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. 8 महिन्यांपूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्यात 395 कलम वाढवण्याच्या आदेशाने सुरेश धस यांच्या अडचणीत वाढ झाली. आष्टी तालुक्यातील मनोज चौधरी यांच्या पत्नी माधुरी चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 8 महिन्यांपूर्वी आमदार सुरेश धस यांच्यासह 38 जणांवर आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आमचे बीडचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्याबरोबर. सुरेश, न्यायालयाच्या या आदेशानंतर आमदार सुरेश धस यांच्या अडचणीत वाढ झाली आहे का? नक्कीच अडचणीमध्ये वाढ झालेली आहे. गेल्या 8 महिन्यापूर्वी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतात त्या निवडणुकीच्या मध्ये चौधरी म्हणून मनोज चौधरी म्हणून आहेत त्यांनी फॉर्म टाकलेला होता आणि सुरेश धसांच्या पॅनलच्या विरोधामध्ये तो फॉर्म होता. म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक घर पाडलं आणि धमकी दिली अशा पद्धतीचा गुन्हा दाखल झालेला होता. आणि त्या 8 महिन्यापूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये जे मनोज चौधरी आहे त्यांनी औरंगाबाद हायकोर्टाच्या खंडपीठामध्ये त्यांनी अर्ज दाखल केलेला होता, रिट दाखल केलेली होती आणि कलम वाढवण्याची विनंती केली होती. त्यावरती औरंगाबादच्या खंडपीठानं आता यामध्ये जे कलम आहेत यात दरोड्याचं कलम 395 हे वाढवण्यासाठी आता आदेश दिलेले आहेत. त्याबरोबरच आणखीही देखील कलम वाढवलेले आहेत. त्यामुळे सुरेश धस आणि त्यांच्या सोबत असलेले जवळपास 38 जण यांच्यावरती आष्टी पोलिसात जो गुन्हा दाखल झाला आहे त्यामध्ये आता ही कलम वाढल्यामुळे सुरेश धसांच्या अडचणीमध्ये नक्कीच वाढ झालेली आहे. नेमकं आता या प्रकरणामध्ये सुरेश धसांना अटक होते का आणि इथला पुढील तपास जो आहे ते पोलीस कशा पद्धतीने करत आहेत हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. विशाल, धन्यवाद सुरेश या सगळ्या तपशिलाबद्दल.